झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाइन्स वर। आळंद येथे उघड्यावरची स्वस्त मांस विक्री अनेकांसाठी धोकादायक। महाराष्ट्राचं चांगलं करा असंच त्यांना म्हणू, यशोमती ठाकूर यांचं विधान। परभणीत गायरान धारकांचे धरणे आंदोलन। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने लावली आहे हजेरी। पोलीस मुख्यालयात दगडी खडीतून साकारली शहीद अशोक कमाडे यांची प्रतिमा। तर आता पाहूया दिवसभरातील सविस्तर घडामोडी। आळंद तालुका फुलंब्री येथे औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अनेक उघड्यावरच्या मांस विक्री दुकानाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने अनेकांच्या जीवितांशी खेळ होत आहे। येथे मृत जनावरे, मेंढी, बकरी आदींची मांस विक्री केली जाते असे इतर दुकानदार सांगत असल्याने इथे इतर जनावरांची तर कत्तल होत असावी अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण होतीये। मराठवाड्याच्या औरंगाबाद जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील आळंद येथे अनेकांच्या जीवनाशी खेळत सुरू असून येथे अपघातालाही निमंत्रण मिळत आहे। आळंद येथे जवळपास 8 ते 10 मांस विक्रीच्या दुकानं असून या दुकानात उघड्यावर मांस विक्री सुरू आहे। या दुकानावर प्रति किलो 400 रुपये प्रमाणे इतक्या स्वस्त दरात मांस विक्री होत असल्याने येथे मृत जनावरे, मेंढी, बकरी आदींची मांस विक्री केली जाते असं इतर दुकानदार सांगत असल्याने इथे इतर जनावरांची तर कत्तल होत नसावी ना अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण होतीये। इतर ठिकाणी बोकड्याचे मांस प्रति किलो 600 रुपये प्रमाणे विक्री होत असून आळंद येथे मात्र कमी दरात म्हणजे प्रति किलो 400 रुपये प्रमाणे मांस विक्री होत असल्याने इतर धंदेवाईक याबाबत साशंका आहेत। या दुकानालगत मटणाच्या तुकड्यांसाठी भांडणारी कुत्रे अचानक राज्य रस्त्यावर आल्यास वाहनांना अपघात होतात। यात दुचाकी स्वारांना अपघात होऊन अनेक लहान मोठ्या घटना घडल्या असून यामुळे अनेकांना दुखापी सहन करावी लागते। तर इथे आजरी व मादी मेंढी, बकरी आदींचे मांस विक्री होत असल्याची शंका असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। आळंद येथे स्वस्त मटण मिळत असल्याने आसपासच्या गावात व परिसरातील ढाब्यावर येथूनच मटण पुरवले जाते। उघड्यावरच्या या मांस विक्री दुकानाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने अनेकांच्या जीवितांशी खेळ होतो आहे। याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जाते। राधेश्याम हिवाळे, झूम ऑन न्यूज, फुलंब्री। शिंदे गटाचे आमदार, खासदार व मंत्री उद्या गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत। यावर माजी मंत्री व काँग्रेस नेते आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। श्रद्धेचा विषय आहे, महाराष्ट्राचं चांगलं करा असंच त्यांना म्हणू, त्यांचा वापर होत आहे का हे त्यांनाही कळत नाही। या लोकांनी महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न केलाय। कोण कोणाला वापरतं हे कळत नाही। निदान शेतकऱ्यांची कामे झाली पाहिजेत, त्यांच्या अशा अपेक्षा आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया आमदार यशोमतीजी ठाकूर यांनी दिली आहे। अंधश्रद्धा निर्मूलनाला काय म्हणायला पाहिजे आपण, त्या असू देत। श्रद्धेचा विषय आहे, जात आहेत, पण महाराष्ट्राचं चांगलं करा असंच आम्ही त्यांना म्हणू। आत्तापर्यंत तर त्यांचा वापर होतो आहे का त्यांनाही कळत नाही आहे, आणि महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे। तर कोण कोणाला वापरतं आहे हे काही कळत नाही आहे, पण निदान शेतकऱ्यांची कामं तरी इथे झाली पाहिजे। निदान त्यांच्या आशा आणि अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे अशी एक मागणी नक्कीच आहे। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। गायरानाबद्दल पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील गायरान धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात धरणे आंदोलन केलं आहे। यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। निवेदनात म्हटलं जात आहे की दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने गायरान धारक शेतकरी यांच्या जमिनी सरकारकडे जमा करण्याचा निर्णय दिला असून त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन राहणार नाही। मागील अनेक वर्षांपासून गायरान धारक ही जमीन पिकवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत। या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी या गायरान धारकांच्या प्रमुख मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आलं होतं।
मुंबई उच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2022 रोजी गैरहजरधारकांविरोधात दिलेल्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी. 12 जुलै 2011 पर्यंत गायरान व इतर अतिक्रमणे नियमित करण्याचा शासन निर्णय असताना त्यानुसार आजपर्यंत किती अतिक्रमणे नियमित केली व किती गैरहजरधारकांचे अतिक्रमणे नियमित करण्याचे राहिले याची कोणतीही माहिती शासनाकडे नाही. अगोदर 2011 पूर्वीचे गायरने नियमानुसार नावे करावी. 2022 पर्यंतच्या सर्व गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात. या मागण्यांचा सकारात्मक विचार करून गायरानधारकांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी करण्यात आली. या मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 10 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा इशारा प्रशासनास देण्यात आलाय. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रवीण कनगुटे, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव पंडित, प्रमोद कुटे, युवा शहर अध्यक्ष आदी उपस्थित होते. मागच्या 6 ऑक्टोबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि या निकालानुसार महाराष्ट्रातील आजपर्यंत ज्या लोकांनी गायरान आपल्या ताब्यात ठेवलेले आहे हे गायरान सरकारी जमा करावेत किंवा सरकारच्या दप्तरी जमा करावेत अशा प्रकारचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला. या निर्णयाला आमचा स्पष्टपणे विरोध असून गायरानधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हक्क अधिकारासाठी आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने या निर्णयाच्या विरोधामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि या कुठल्याही गायरानधारकावर कोणतीही कारवाई न करता 2022 पर्यंतच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात ही आमची मागणी आहे. आज 70-75 वर्षापासून ज्या गायरानधारकांना जे आपलं घर उदरनिर्वाह करण्याचा जे एक मुद्दा आहे एकच शेवट आहे. आज ज्या उच्च न्यायालयाने ते हक्क पण द्यायचा काढून घ्यायचा प्रयत्न केला आणि 15-20 दिवसामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे पण प्रयत्न चालू आहेत. पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या गायरानधारकांना व यांची जे शेती व गायरान आहे ते त्यांना हक्काचं व शेवट त्याच्या नावे करून द्यायचं. 2022 मध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आम्ही यशस्वी करू. सय्यद खिजर, झुमा न्यूज, परभणी. अवकाळी पावसाने पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात दुपारी 2:30 सुमारास हजेरी लावली आहे. कुडाळ तालुक्याच्या काही भागात दुपारी पाऊस पडला आहे. मध्यम स्वरूपाचा हा जरी पाऊस पडला तरी यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार वर्ग मात्र धास्तावून गेले आहेत. मागील काही दिवस कोकणात थंडी बऱ्यापैकी पडली होती परंतु दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ओरोस, कसाल, पणदूर, हुमरमला, डिगस, सह्याद्रीच्या काही भागात जोरदार पाऊस झालाय. मागील 15 दिवसात चांगली थंडी पडल्याने आंबा आणि काजू पीक चांगले येण्याची शक्यता होती पण या अवकाळी पावसाने आंबा काजू मोहराला फटका बसण्याची शक्यता आहे. 26 नोव्हेंबरच्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त शहीद अशोक कामटे यांना वीरमरण आलं. त्यांच्या आठवणी जागे करण्यासाठी 26 नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला स्पर्शरंग कला परिवाराने सोलापूर पोलीस मुख्यालयात कामटे साहेबांची 70 बाय 25 फुटांची दगडी खडीपासून बनवण्यात आलेली प्रतिमा साकारली आहे. स्पर्शरंग कला परिवाराच्या 15 सदस्यांनी मिळून ही कलाकृती साकारली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून सामान्य नागरिकांना ही कलाकृती पाहण्यासाठी खुली असणार आहे. स्पर्शरंग कला परिवाराने साकारलेल्या या भव्य कलाकृतीतून शहीद जवानांना वेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. धुळे शहर पोलीस स्टेशनच्या शोधा पथकाने घरफोडीचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणलाय. या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतलंय. घरफोडीतील रोकड हस्तगत केली. बंद घरांमध्ये होणाऱ्या घरफोड्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याचं सूचित केलंय. यानुसार सायंकाळी कारवाई झाली आहे. धुळे शहरातील दिनेश भटुलाल शर्मा यांच्याकडे घरफोडी झाली. चोरट्याने 61,000 रोकड लंपास केली आहे. यासंबंधी शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्ह्यासंबंधी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार संशयित गुन्हेगार रितिक उर्फ निक्की अमृत सिंग पंजाबी यास शोध पथकाच्या सहाय्याने ताब्यात घेतलंय. विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन चोरीपैकी 35,000 रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली लोखंडी पकड काढून दिली आहे. ही कारवाई अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील भिकाजी पाटील, दिनेश परदेशी, प्रल्हाद वाघ, कुंदन पटाईत, गौरव देवरे, निलेश पोतदार, मनीष
सोनगिरे, प्रवीण पाटील, तुषार मोरे, अविनाश कराड, प्रसाद वाघ, गुणवंतराव पाटील, किरण भदाने, शहीद शेख आदिंनी केली आहे। सिटी पोलीस स्टेशन के अंदर गुरुद्वारे के पीछे मालेगांव रोड में एक घरपोड़ी हुआ, उसमें अराउंड 67,000 रुपीज का कैश चोरी हो गया। तो हमारा एसपी सर के मार्गदर्शन के अंदर, बाटन साहब के मार्गदर्शन के अंदर, काले साहब का मार्गदर्शन के अंदर, तो हमारा सिटी पुलिस स्टेशन देशमुख साहब एंड हिज डीबी टीम, तो उसने परसों इस केस को डिटेक्ट किया है। तो एक आरोपी, उसका नाम निक्की पंजाबी है, उसको अरेस्ट किया है, ताबे में ले लिया। फिर उससे कल हमने 67,000 से 35,000 रुपीज़ हमने कैश रिकवरी किया है। तो अभी आरोपी हमारा पुलिस कस्टडी में है, तो उससे और अभी से इन्वेस्टिगेशन चल रही है। राज्यातील संविधानिक पदावर असलेल्या व्यक्ती गेली अनेक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्याबद्दल अपशब्द वापरत आहेत। यामुळे आम्हा शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही अपशब्द वापरल्यास त्यांची गाठ माझ्याशी असेल, असा झळझळीत इशारा देत बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी 28 नोव्हेंबर रोजी सातारा बंदची हाकमध्ये हा इशारा दिला आहे। लायकी नसलेल्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणे म्हणजे महाराजांचा घोर अपमान आहे। अनेक पक्षांनी महाराजांच्या नावाचा वापर करत पक्ष वाढवलाय आणि आता त्याच पक्षातील काही संवैधानिक पदावरील व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान करत असेल तर मी गप्प बसणार नाही। यापुढे कोणी असं वक्तव्य केल्यास मी ठोकून त्यांना काढेन, असा इशारा बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी साताऱ्यामध्ये माध्यमांशी बोलताना दिलाय। या ठिकाणी आज तुमच्या प्रश्नांची उत्तरं देताना पहिला मुद्दा करायचा आहे, कोश्यारीनी शिवछत्रपतींचा जो काही चंगूमंगू लोकांशी त्या ठिकाणी रिलेशन दाखवलं, तुलना केली, नालायकपणा हा कोश्यारींचा। शिवछत्रपतींची तुलना ही होऊ शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला एक गाणं आठवतंय, दोनच राजे इथे झाले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर। तुम्हाला माहिती नसलं तर सांगतो, त्या दिवशी शिवरायांची अशा शुल्लक लोकांशी तुलना करून कोश्यारींनी माझ्या शिवरायांचा अपमान तर केलाच, पण त्या दिवशी विश्वरत्न संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांचासुद्धा एकेरी भाषा वापरून त्यांनी अवमान केलेला आहे। असा दोन्ही राजांचा लोकशाहीतल्या अपमान झालेला असल्यामुळं आणि त्याच्या पलीकडं गोप्या पडळकरनं एक विधान केलं आहे, तुम्हाला विथ पुरावे दाखवतो, तेवढा वेळ असेल तुमच्याकडं। अफजलखानानं शिवाजी महाराजांचा कोतळा काढला, तर गोप्या पडळकरचा राजीनामा हा देवेंद्रजीनी म्हणतो आहे मी, घेतलाच पाहिजे, त्याची रणनीती पुढं ठरेल। पण या ठिकाणी सातारा आमची राजधानी आहे आणि त्या अनुषंगानं मी सातारकरांना सर्व जाती धर्मातले आव्हान करतो, आमच्या शिवछत्रपतींचा ज्या पद्धतीनं अपमान झालेला आहे त्याचा जाहीर निषेध म्हणून मी स्वतः सांगतो। माझा त्या दिवशी वाढदिवससुद्धा आहे 28 नोव्हेंबरला, 28 नोव्हेंबरला स्वयंपूर्तीनं सातारा बंद ठेवा, सातारा नगरपालिकेची हद्द ही बंद झालीच पाहिजे। बघू आता कोण शिवरायांची नावं घेणारी या बंदमध्ये येत आहेत की नाही, जर बंद झाला नाही तर हा अपमान माझा नसेल। मी काही नेता म्हणून सांगत नाही आहे, मी सेलिब्रिटी म्हणून सांगत नाही, शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून सांगतो, शिवछत्रपतींचा एक मावळा म्हणून सांगतो, सातारा बंद करा। पाठीमागच्या काळामध्ये साताऱ्यामध्ये काही लोक वासनाकांठामध्ये अडकली तर त्यांच्यासाठी सातारा बंद झाला, आणि शिवछत्रपतींचा अवमान होऊन जर सातारा बंद होत नसेल तर प्रत्येकाची कुवत आणि पात्रता कळेल। सोमवारी सातारा बंद सर्व समाजांनी माझी ही विनंती आणि आव्हान स्वीकारावं। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूरसह अकलकोटवर दावा करणाऱ्या वादग्रस्त ट्विटवर सोलापुरात तीव्र पडसाद उमटले आहेत। सोलापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बोंबाबोंब करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुतळा जाळलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोम्मईच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केलाय। बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। आळंद येथे उघड्यावरची स्वस्त मांस विक्री अनेकांसाठी धोकादायक।
महाराष्ट्राचं चांगलं करा असंच त्यांना म्हणू, यशोमती ठाकूर यांचं विधान. परभणीत गायरान धारकांचे धरणे आंदोलन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने लावली आहे हजेरी. पोलीस मुख्यालयात दगडी खडीतून साकारली शहीद अशोक कमाडे यांची प्रतिमा. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पात्रा झुमॉन न्यूज चॅनल मराठी. धन्यवाद. झुमॉन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.